आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होणार असल्याची माहिती मिळते, त्यामुळे सर्वच पक्ष अलर्ट मोडवर आलेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्रात आणि देशभरातही विरोधी पक्षांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढल्याचं चित्र पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि त्याचबरोबर लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक निकालांवर प्रतिक्रिया देताना आतापासूनच तयारी सुरू करण्याचे सूतोवाचही दिले होते. त्यानुसार रविवारी संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक ही पार पडली. या बैठकीत काय घडलं हे माध्यमांना सांगताना अजित पवारांनी जागा वाटप कसं होईल या संदर्भात स्पष्टच भूमिका मांडली. त्यातच आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं एक फॉर्म्युला समोर ठेवला असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत, त्यासाठी 16-16-16 हा फॉर्म्युला काँग्रेसनं समोर ठेवला आहे. म्हणजेच प्रत्येक पक्षाला 16 जागा लढवता येतील, यातून समानतेचा संदेशही जाईल असं काँग्रेसचं मत आहे. तेव्हा आता हा फॉर्म्युला इतर दोन मित्रपक्ष म्हणजे शिवसेना ठाकरेगड आणि शरद पवारांना मान्य असेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.